सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. सन्माननीय गोपीचंद पडळकर, सन्माननीय गोपीचंद पडळकर, सभापती महोदया, पण तुमचे आभार सगळ्यांचे. खरंच वेळ झाला जास्त तरी तुम्ही शांत. आता पडळकरांचं ऐका सगळे. सभापती महोदया, महामहिम माननीय राज्यपाल साहेबांच्या अभिभाषणावरती बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या राज्याचे मंत्री माननीय के सी पाडवी साहेब यांचा वाढदिवस आहे, त्यांनाही मी मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माननीय राज्यपाल साहेबांचं भाषण आम्ही ऐकलं आणि माझ्या हातामध्येही त्या भाषणाची प्रत आहे अभिभाषणामध्ये. आणि त्यामध्ये पहिल्यांदाच 2 नंबरला आपणा सर्वांना माहीत आहे की 1 वर्षापासून कोविड आहे आणि या विषयावरती या अभिभाषणामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि या सभागृहामध्ये सुद्धा कोरोनाच्या बाबतीमध्ये खूप उहापोह झालेला आहे, खूप चर्चा झालेली आहे. आणि कोरोना ही महामारी जगामध्ये आलेली आहे, ही काही आपल्या राज्यामध्येच आहे अशातली परिस्थिती नाही, देशामध्येच आहे अशातली परिस्थिती नाही. अखंड जगभरावरती हे संकट आलं आणि बाहेरच्या देशामधले तज्ज्ञ लोक जेव्हा भारतामध्ये कोरोनाचे पेशंट किती होतील याच्या बाबतीमधले आकडेवारी जाहीर करत होते आणि त्या आकडेवारीमध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रचंड तफावत आहे. आणि केंद्रानं जे राज्याला मदत केलेली आहे, 2 दिवस कालपासून मी इथं ऐकतोय की केंद्रानं काय दिलं, केंद्रानं काय दिलं, आणि कुठलीही गोष्ट झाली तर ती केंद्रावरती ढकलायची. आणि त्यामुळं या राज्यामध्ये पहिल्यांदा कोरोनाचा पेशंट सापडल्याच्या नंतर पीपी किटची निर्मिती आपल्यामध्ये होत नव्हती, N95 मास्क तयार होत नव्हते. केंद्रानं जी मदत राज्याला दिली त्याच्याबद्दल केंद्राचं अभिनंदन करायचं सोडलं, केंद्रावरती नुसतं टीका करायचा उद्योग इथं चालू असताना मला दिसतोय. महाविकास आघाडीतल्या नेतृत्वांना मला एक सवाल करायचा आहे की केंद्र सरकारनं पीपी किट दिले, N95 मास्क दिले, व्हेंटिलेटर पाठवून दिले, गोरगरीब शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे पाठवले, विधवा भगिनीच्या खात्यावरती पैसे पाठवले, उज्ज्वला गॅस ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांना उज्ज्वला गॅस देण्याची व्यवस्था केली, अपंग बांधव जे आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे दिले, डाळ गहू तांदूळ घरपोच सगळ्यांना केले, उलट महाराष्ट्र शासनानं डाळ तांदूळ गहू वाटायसाठी विरोध केला. आणि इतकं सगळं केंद्रानं दिल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकारनं काय दिलं याची यादी जर राज्यातल्या सगळ्या लोकांना कळाली तर मला त्या गोष्टीबद्दल आनंद होईल. ते त्यांच्या पुढच्या भाषणामध्ये कोण राज्य सरकारच्या वतीनं बोलतील, त्यांनी अमुक 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 आम्ही राज्यातल्या सगळ्या लोकांना दिलं याच्याबद्दल कोणी बोलायचं त्यांना बोलू द्या, त्यांनी सविस्तर बोलावं. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा बेड उपलब्ध होत नव्हते तेव्हा विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करत होतो की प्रत्येक जिल्ह्याला एक सेंट्रल कमांड सिस्टीम करा, ती तुम्हाला करता आली नाही. आज तुम्ही कोरोनाच्या ह्याच्यामध्ये जे दुःखद निधन झालंय त्यांची श्रद्धांजली वाहिली. नुसती श्रद्धांजली वाहिल्यानंतर ज्याचा बाप मेलाय, ज्याची आई या कोरोनामध्ये मेली आहे, जे डॉक्टर यामध्ये गेलेले आहेत, ज्या नर्स यामध्ये गेलेले आहेत, यांना नुसती श्रद्धांजली वाहून काही मिळणार नाहीये. तेव्हा तुम्ही जर जबाबदारीनं तिथं बेडची उपलब्धता केली असती, ऑक्सिजनची उपलब्धता नव्हती. आम्ही पत्र दिलं, मी सुद्धा स्वतः पत्र दिलंय, राज्याच्या नेत्यांनी विरोधी पक्ष नेत्यांनी पत्र दिलेलं आहे की ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. आणि आता इथं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ऑक्सिजन जनरेशन प्लांट इथं नाहीयेत, बाहेरून तिथं ज्या ऑक्सिजन आणावा लागतो ते सुद्धा तुम्हाला जमलेलं नाही. हे तुमचं अपयश आहे. अनेक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला, पोलिसांचा मृत्यू झालाय, डॉक्टरांचा मृत्यू झाला, नर्सचा मृत्यू झाला. तुम्ही घोषणा केली 50 लाख रुपयाचा आम्ही विमा देऊ आणि नंतर तुम्ही कायदे बदलले की तो पोलीस
कोविड सेंटरवरती ड्युटीला होता का? जर एखादा पोलीस मुंबईमध्ये काम करतो आणि तो मानखुरमधनं जर इकडं मंत्रालयाकडे येत असेल तर तो कुठेही त्याचा सहवास होऊ शकतो ना? तो या शासकीय कामासाठी फिरतोय आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही कायदे बदलता आणि मग इकडे वेगवेगळ्या गप्पा होत आहेत। म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की कोरोनाच्या काळामध्ये एका भगिनीचा स्वॅब घेताना काय प्रकार घडला, युनिमधून स्वॅब घेण्याचा एक प्रकार घडला, त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही कारवाई करता आली नाही। वेगवेगळ्या कोविड सेंटरवरती ज्या महिला तिथं विलगीकरणामध्ये होत्या त्यांची सुद्धा छेड काढण्यात आली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताना सुद्धा विरोधी पक्षाला आवाज उठवावा लागला। आणि म्हणून पोलिसांच्या बाबतीमध्ये तर न बोललेलं बरं, पोलिसांच्या बाबतीमध्ये राज्यातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती बोलताना मला एक दोन पेपरची कत्रणं मिळाली की मागच्या 8-10 दिवसापूर्वी कोणीतरी जेलमधून सुटलं आणि 200-300 गाड्यांचा ताफा घेऊन चाललं होतं आणि 200-300 गाड्यांचा ताफा घेऊन गेल्याच्या नंतर पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। कारवाई करा याबद्दल दुमत नाही, पण कारवाई काय केलेली आहे? वडापाव खाल्ला आणि पाण्याची बाटली घेतली म्हणून खंडणीचा गुन्हा दाखल केला। खंडणीचा गुन्हा दाखल करायला काही हरकत नाहीये, पण कुणी दाखल करायला पाहिजे होता? ज्याच्या दुकानातून तो वडापाव घेतला, ज्याच्या दुकानातून पाण्याची बाटली घेतली, त्या मालकानं गुन्हा का दाखल केला नाही? पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला। दुसरं उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे, जेजुरीच्या खंडेरायाला पाया पडायला जायला मला कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही। मी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायला गेलो आणि तिथं अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या बाबतीमध्ये ज्या दिवशी मी तिथं सकाळी गेलो आणि तिथं मी उद्घाटन केला, उद्घाटन केल्याच्या नंतर पोलीस तिथं होते, पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही ब्रश शब्द सुद्धा तिथं काढला नाही, व्हिडिओ आहे सगळा। पोलिसांना आम्ही अरे तुरे बोललो नाही, पोलिसांशी आम्ही हुज्जत घातली नाही। आणि तो कार्यक्रम हा देवस्थान ट्रस्टचा होता, धर्मादाय ट्रस्टचा होता, धर्मादाय ट्रस्टचा कार्यक्रम शासकीय कसा काय होऊ शकतो? जर तो कार्यक्रम शासकीय असेल तर त्या पत्रिकेमध्ये पालकमंत्र्यांचं का नाव नव्हतं? राजशिष्टाचारानुसार माननीय पालकमंत्र्यांचं नाव त्या जिल्ह्यातल्या शासकीय कार्यक्रमाच्या यादीमध्ये असायला पाहिजे होतं। आणि मग तुम्ही तिथं आमच्यावरती पोलिसांच्या कडून गुन्हा दाखल केला, पोलिसांना कारवाई करायला लावली। पोलीस म्हणत होते आम्हाला काही बोलले नाहीत, आम्हाला मारहाण केली नाही, आम्हाला कुठं लागलं नाही, तरी कुठंतरी काहीतरी वडून तिथले जे ग्रामीणचे एसपी आहेत त्यांनी दबाव टाकला आणि आमच्यावरती गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केला याच्याबद्दल दुमत नाही, एक वडापाव आणि पाण्याची बाटली चोरली म्हणून स्वतः पोलीस जाऊन गुन्हा दाखल करतायत की यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा? आम्ही तिथं पुतळ्याच्या तिथं गेलो, पोलिसांचा त्या कार्यक्रमाशी काही संबंध नाही, कुठल्या कोर्टाची अशी ऑर्डर नाही की अमुक लोकांनीच या पुतळ्याचं उद्घाटन करावं। असं असताना तुम्ही आमच्यावरती पोलिसांच्या मार्फत गुन्हा दाखल करता आणि मग तिसरी बाजू मला तुमच्या समोर मांडायची आहे सभापती महोदया, पूजा चव्हाण नावाच्या मुलीचा मृत्यू होतो का? पोलिसांना वाटलं नाही की तिथं सुमोटो केस दाखल करावी का? तिथं वाटलं नाही? हे पुणे जिल्ह्यातल्या 3 घटना मी सांगतोय, जे राज्याचे उपमुख्यमंत्री त्या जिल्ह्याचं नेतृत्व करतायत, त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, दोन्ही बाजूला पोलीस डायरेक्ट केस दाखल करताय आणि एका भगिनीचा मृत्यू होतोय, एका आई बापाच्या मुलीचा मृत्यू होतोय की महाराष्ट्राची मुलगी आहे, आणि मग त्याच्यावरती पोलीस का गाफील होते? ते पुणे ग्रामीणचे जे जिल्हाध्यक्ष आहेत जे आमच्यावरती गुन्हा दाखल करतात ते कुणाच्या ऐकण्यानं गुन्हा दाखल करतात? जर त्यांना काम करायचं असेल तर घरी जाऊन करा ना, नोकऱ्या सोडून तिथं जनावर राखा, तिथं काहीतरी उचापत्या करा ना। तुम्ही शासनाचे अधिकारी आहात, तिथं दुजाभाव असायचं कारण नाही आहे। म्हणून तुमच्या समोर या गोष्टी मला अनावश्यक वाटल्या। माननीय महापहिम राज्यपाल साहेबांच्या अभिभाषणामध्ये 4 नंबरला एक विषय आहे की माझे शासन छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राज्यश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं अनुकरण करता। बघा, महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्या नावानं तुम्ही दुकान किती वर्ष चालवणार आहे? मला एक सभापती महोदय एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, एका गावामध्ये एक मूर्तिकार होता आणि तो मूर्त्या बनवायचा आणि मूर्त्या बनवत असताना त्याच्याकडे गाढव होता, त्या गाढवावरती मूर्त्या टाकायचा आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या गावात असा तो फिरत फिरत विकायला जायचा। आणि गाढवाला काय त्याचं काम आहे, ओझं वाहणं त्याचं काम आहे। आणि मग त्या मूर्त्या जेव्हा गाढवावरती टाकल्या जायच्या आणि त्या गावातल्या पेट्यातून ते गाढव जेव्हा पुढे जायचं तेव्हा गावातली लोक नमस्कार करायची, कारण त्या गाढवावरती हनुमानाची मूर्ती असायची, गणेशाची मूर्ती असायची, दत्ताची मूर्ती असायची। आणि लोकांना जेव्हा ती मूर्ती दिसायची
तेव्हा ती लोक नमस्कार करायची. असंच या महाराष्ट्रामध्ये घडलं. ज्याने फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं त्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांनी नमस्कार घातला. त्यांना वाटलं की हा नमस्कार मला आहे. ते गाढव तिथं घरी गेल्यानंतर बिघडलं. मालकाचं ऐकणं असं गाव मला नमस्कार करतंय. मालकानं सांगितलं अरे गाढवा तुला हे नमस्कार करत नाहीत. तुझ्या पाठीवरती ज्या मूर्ती आहेत त्याला गाव नमस्कार करताय. फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावून जे जे या राज्यामध्ये फिरले त्यांना वाटलं या महाराष्ट्रातली लोक आम्हाला नमस्कार करतायत. ते तुम्हाला नमस्कार करत नव्हते. फुले शाहू आंबेडकरांचा फसवा विचार जो तुम्ही या महाराष्ट्रामध्ये मांडत होता त्याला विचार नमस्कार करत होते याची जाणीव आता महाराष्ट्रातल्या लोकांना झालेली आहे. म्हणून हे अभिभाषणामध्ये जे तुम्ही मांडलेलं आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती हे राज्य चालतं. अरे जर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती हे राज्य चालतंय तर ही बातमी काय आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आर्थिक स्थिती बिघडली. जे या ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आणि राज्यातील सर्वात सदन विद्यापीठाशी ओळख असणाऱ्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. 600 पैकी 300 कोटी पर्यंत ठेवी कमी झाल्या. काय ही परिस्थिती आहे. ज्या फुलेंच्या नावावरती तुम्ही या राज्यामध्ये जागर घालताय ते विद्यापीठ आज अडचणीमध्ये आहे. दुसरी बातमी असे मागास विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता घोटवला. फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वरती अन्याय करता. त्यांची बाजू तुम्ही घेत नाही. नुसतं भाषणामध्ये फुले शाहू आंबेडकर सांगायला खूप बरं वाटतं, ऐकायला सुद्धा खूप बरं वाटतं, पण अशा पद्धतीने चालून महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. जिल्ह्यातील 72,000 मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 2 वर्षापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती पासून वंचित आहेत. हे माझ्या अंगचं सांगत नाही, जे पेपरमध्ये छापून आलंय, जे तुम्ही इतर राज्यामध्ये सांगताय. मागासवर्गीयांच्या भरतीमधील आरक्षण कायमचे बंद. यामधलं राजकारण काय चालू आहे हे कुठले फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामध्ये बसतं. हे जे राज्यामध्ये लोक सांगतायत ह्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या गोरगरिबांच्या पोरांना दिलं पाहिजे. तिसरी बातमी असे अनुसूचित जाती जमाती आयोग 15 वर्षापासून विनाकायदा सुरू आहे. अनुसूचित जाती जमातीचं आयोग 15 वर्षापासून विना कायदाच सुरू आहे. आणि मग हे कुठल्या तुमच्या विचारात बसतं, ही विचारसरणी कुठली आहे, हा कुठला तुमचा वाद आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला पाहिजे. आदिवासीची 12,000 पदे रिकामी केली आणि भरली फक्त 28. बेरोजगारांच्या बाबतीमध्ये इथं भाषणं दिली जातात. या राज्यामध्ये 12,000 आदिवासींची पदं रिक्त आहेत आणि 28 पदं नुसती भरल्यानंतर या आदिवासींच्या बाजूने आम्हाला काहीतरी करायचं आहे अशा पद्धतीच्या घोषणा, अशा पद्धतीची भाषणं आम्ही लोकांच्याकडून निश्चितपणे ऐकतो. आणि तेव्हा कुठंतरी मनाला वेदना होतात. मागं 2017 केंद्रानं ओबीसींच्या बाबतीमध्ये एक रोहिणी जस्टिस नावाचं एक आयोग स्थापन केलं होतं आणि त्या आयोगानं जी माहिती पुढे आणलेली आहे ती माहिती गंभीर आहे. या देशामधल्या 1,000 ओबीसींच्या जाती हे आरक्षणापासून वंचित आहेत, लाभापासून वंचित आहेत. या महाराष्ट्रामध्ये ज्या जाती आहेत त्यातल्या अनेक ओबीसींच्या जाती ह्या लाभापासून वंचित आहेत. मग फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं जागर घालणारे, फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं भाषणं करणारे, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि पै पाहुण्यांची सत्ता प्रस्थापित करणाऱ्यांना माझा जाहीर सवाल आहे की तुम्ही या विषयावरती आता लोकांच्या बरोबर बोला. या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही उत्तर द्या. तिसरा विषय मला तुम्हाला सांगायचा की सकाळी इथं चर्चा झाली मराठा समाजाच्या आरक्षणावरती. इथं या सभागृहामध्ये चर्चा झाली. 2014 सुद्धा या मराठा आरक्षणाला स्टे दिला होता आणि 2014 नंतर जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाचे कडे हे काम दिलं आणि मागासवर्गीय आयोगानं हे सगळं व्यवस्थितपणे त्याचा स्टडी करून महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं. आणि त्याच्यानंतर जे घडलं या राज्यामध्ये की तुम्ही दिलेलं आरक्षण 9 सप्टेंबर 2020 सर्वोच्च न्यायालयानं त्याला स्थगिती दिली. सकाळी यायचं चर्चा झाली. जे सगळे बेजबाबदार लोक बोलतात या महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांच्या भावनेशी तुम्ही खेळताय आणि हे राजकारणाचा विषय नाही आहे. मला आवर्जून सांगायचं आहे हा विषय जरी राजकारणाचा नसला तर मराठा आरक्षणाला स्टे मिळाल्यामुळं या महाराष्ट्रातल्या सामाजिक जे समीकरण आहे ते समीकरण बिघडू पाहत आहे. या राज्यातल्या सामाजिक समीकरणाला याचा धोका पोहोचतोय. म्हणून महाराष्ट्र सरकारनं या विषयामध्ये गंभीरपणे लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही फक्त 13-14 मिनिटं झाली कोण म्हणताय तुमच्या वेळ द्या. जेव्हा याच्या सुनावण्या केंद्रामध्ये चालू होत्या तेव्हा तुम्ही केंद्रामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावण्या चालू होत्या
तेव्हा त्यांच्या वकिलांचं स्टेटमेंट होतं की राज्य सरकारनं आमच्याकडे कागदपत्र पोहोच केली नाही. ही गोष्ट विरोधकांची जबाबदारी आहे, ही गोष्ट महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठा समाजाच्या भावनाशी तुम्ही खेळू नका. पहिल्यांदा सुनावणी झाल्यानंतर 5 सदस्य जजकडे आमचं हे सुनावणी झाली पाहिजे. आता 11 जज असतील अशा खंडपीठाकडे आमची सुनावणी झाली पाहिजे. मग तुम्ही किती वेळ वाया घालवणार आहे? आणि तुम्ही त्या सेमध्ये म्हणता जोपर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकार म्हणतंय भरती करणार नाही. अरे मग तुम्ही या राज्यामध्ये जर बाकीची जी लोक आहेत सगळी 2017 ज्या काही भरत्या झाल्या आणि त्यामध्ये तुम्ही 48 जागावरती स्थगिती आहे, 420 अधिकाऱ्यांची भरती झाली त्यामध्ये तुम्ही 48 जागावरती स्थगिती आहे, बाकीच्या 365 युवकांना तुम्ही नियुक्त्यापासून का वंचित ठेवताय? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, पण ओबीसीतल्या काही घटकांचा जो विषय आहे तो विषय सुद्धा समोर आला पाहिजे. आणि पीएसआय मुख्य परीक्षेचा निकाल लागून 16 महिने झाले तरी सुद्धा अजून शारीरिक चाचण्या तुम्ही घेत नाही. शारीरिक चाचण्या घ्यायचं म्हटलं तर तुम्ही आता क्वालिफाईंग चाचण्या घ्यायचा विचार करताय. जर तुम्ही क्वालिफाईंग चाचण्या करणार असाल तर ग्रामीण भागातल्या पोरांच्या वरती अन्याय होईल, म्हणून त्या शारीरिक चाचण्या योग्य प्रकारे झाल्या पाहिजेत अशी माझी मागणी आहे. वर्षभरात 16 परीक्षेच्या माध्यमातून जवळजवळ 22 अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे, पण तुम्ही त्यांना अजून नियुक्ती पत्र दिलं नाही. या पोरांचं वय थांबत नाही. हे गरीब घरातली पोरं आहेत, ज्यांची आई बाई काम करतायत, दुसऱ्याच्या रानामध्ये राबतायत, सावकारकीनं पैसे आणतायत आणि त्या मुलांना शिकवतायत, त्या मुलांचा राज्य सरकारच्या चुकीमध्ये दोष काय आहे? आणि अशी परिस्थिती असताना इथं मोठमोठी भाषणं केली जात आहेत. हे राज्यपाल महोदयांचं अभिभाषण आहे. या भाषणामध्ये जे धनगरांना ते जे अधिवेशन ते धनगरांना जो कायदा केला माग जेव्हा आमचं शिष्टमंडळ इकडं मोर्चा घेऊन आलं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला योजना दिल्या. अरे आम्हाला मान्य केलं की जसं मराठा समाजाला आरक्षण देताना काही वेळ सरकारनं मागितला, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण ओबीसी सारखं मिळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या जशाच्या तशा योजना महाराष्ट्रातील मराठा समाजाला तत्कालीन सरकारनं चालू केलं. आणि त्याच धर्तीवरती राज्य सरकारकडे आम्ही म्हणत होतो मंत्री महोदय साहेब की तुम्ही आम्हाला जसं बाहेरच्या राज्यामध्ये ओरिसा असेल बिहार असेल राज्य सरकारच्या अधिकाराखाली तुम्ही आम्हाला रिझर्वेशन द्या, सर्टिफिकेट द्या आणि तुम्ही तसं केंद्राला कळवा. तेव्हा जी आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये तेव्हाचे मंत्री होते, तेव्हाचे आमदार होते, खासदार होते, सगळं शिष्टमंडळ होतं आणि तिथं असं ठरलं की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण द्यायला तयार आहे पण मला थोडा वेळ द्या आणि तोपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना ह्या सगळ्या योजना चालू केल्या. या सगळ्या योजना चालू केल्याच्या नंतर फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं जागर करणाऱ्यांना या महाराष्ट्रातल्या धनगरांचं दुखणं कळलं नाही का? अरे ज्यांनी तुमच्या पालख्या वागवल्या, ज्यांनी तुम्हाला राजकारणामध्ये स्थिर स्थावर केलं, अशा लोकांच्या पायातली पायतानं फाटलेली सुद्धा तुम्ही बघितली नाहीत. जे सरकारनं आम्हाला दिलंय 1000 कोटीच्या योजना जाहीर केल्या, आता भाषणं करणारी खूप आहेत, माझ्यावरती टीका होईल, हा माझा वैयक्तिक विषय नाही आहे, या महाराष्ट्रातल्या 1.5 कोटी धनगरांच्या जीवन मरणाचा विषय आहे. आणि यामध्ये ज्या योजना दिलेत त्यामध्ये 2019 जुलै महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 500 कोटीची तरतूद केली होती आणि नंतरची 500 कोटीची तरतूद पुरवणी बजेटमध्ये करण्याचा शब्द दिला होता आणि ठरलंय असं जे आदिवासींना ते धनगरांना. मग यातल्या योजना का नाही दिल्या? का तुम्ही महाराष्ट्रातल्या धनगरांच्या पोरांच्या भावनेशी खेळताय? का तुम्ही देत नाही? तुम्ही म्हणाल की भाजपनं पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देण्याचं मान्य केलं होतं, मला माहित आहे तुमचं काय उत्तर येणार आहे, पण ते मान्य केलं होतं ही गोष्ट खरी आहे. आणि त्याच्यानंतर जे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी जे कोर्टामध्ये अपिडेट घातलं, तुम्ही कोर्टामध्ये वकील का देत नाही? वकिलाची सरकार का फौज धनगरांच्या बाजूला उभा करत नाही? तिथं तुम्ही फिका देत नाही, चांगले वकील का लावत नाही? कोर्टाला का सांगत नाही की तुम्ही आमच्या सुनावण्या सलग घ्या, डे टू डे सुनावण्या घ्या? किती वर्ष झाली या धनगरांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार गांभीर्याने घेत नाही. आणि म्हणून जे राज्य सरकारनं अपिडेट घालून दिलं की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नसून आहेत ते धनगर आहेत. आणि गेले अनेक वर्ष आम्ही ऐकतोय, अनेकांच्या भाषणातून ऐकतोय की जे राज्यामध्ये सांगितलं जातं रचड झालं. आम्ही राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांच्याकडून, राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून, राज्यातले सगळे जात समिती पडताळणीच्या प्रमुखांच्याकडून माहिती घेतली,
मंत्री महोदय की या राज्यामध्ये धनगर नावाचा एखादा माणूस अस्तित्वात आहे का, आणि जर असेल तर त्याला एसटीचा दाखला दिला आहे का, आणि जर दिला असेल त्याला जात पडताळणी समितीने त्याला प्रमाणित केलंय का? तर राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांनी आम्हाला लेखी लिहून दिलं की एकही धनगड या राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत, एकाही धनगडाला एसटीचा दाखला आम्ही दिलेला नाही. आणि मग असं असताना राज्य सरकारनं एक अपिडेट घालून दिलं की राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत. मग तुमच्या समोर अडचण कसली आहे? रोज कोणतरी वेगळं स्टेटमेंट करताय. कोण म्हणतंय केंद्रात पाठवायचं, कोण म्हणतंय राज्यात करायचं. मग तुम्ही सांगा आम्ही अडाणी आहे, आम्ही एवढे विद्वान नाही, आम्हाला इतकं कळत नाही. राज्य सरकारनं क्लिअर केलं पाहिजे जर एखाद्या आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे. मी नव्यानं मागत नाही, अंमलबजावणीची मी मागणी करतोय. जर एखाद्या समाजाची आदिवासी मधली अंमलबजावणी करायची असेल तर तो अधिकार नेमका कुणाला आहे? आणि मागच्या 5-6 महिन्यामध्ये हरियाणामध्ये तिथल्या धनगर समाजाला एससीचं सर्टिफिकेट दिलं ते कुठल्या बेसवरती दिलं हे राज्य सरकारमधल्या मंत्रिमंडळातल्या लोकांनी बघायला पाहिजे अशी माझी भावना आहे. कोरोनाची परिस्थिती आता संपत आली आणि परत एक बातमी आली की आता कोरोना यायला लागलाय. कोरोना यायला लागलाय तर लॉकडाऊन करायचं, कोरोना आला तर लॉकडाऊन करायचं, बंद करायचं. अरे पण तुम्ही त्या लोकांचा विचार केला का ज्या लोकांच्याकडे इन्कम सोर्स दुसरा काय नाही आहे, ज्या लोकांच्याकडे जमीन नाही, ज्या लोकांच्याकडे जागा नाही, ज्या लोकांकडे साधं राहायला घर नाही, असा महाराष्ट्रातला 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीतल्या लोकांचा या राज्य सरकारनं कधी विचार केला का? जे भटके विमुक्त या राज्यात या गावातनं त्या गावात फिरतात, त्या गावातनं दुसऱ्या गावात जातात, त्यांचा कधी उल्लेख या अभिभाषणामध्ये सरकारच्या वतीनं येईल का? त्यांना कधी योजना मिळतील का ज्यांना साधे जातीचे दाखले मिळू शकत नाहीत? अरे ज्यांचा बाप 1950 ला कोकणात मेला, ज्यांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रात झाला, ज्यांना जिथं मृत्यू झाला तिथं त्याला जागा, त्याची साधी समाधी नाही, त्याचं साधं थडगं नाही. आणि मग त्याचं नोंद कुठं असणार? आपण 1961 पूर्वीचा दाखला मागतो आणि मग तो गाव गाड्यातला माणूस, त्याचा विचार हे राज्य सरकारनं जर केला असता आणि त्याचं जर ह्या अभिभाषणामध्ये जर उल्लेख असता तर आमच्यासारख्या गोरगरीब कार्यकर्त्यांना त्याचं समाधान वाटलं असतं. पण त्याचा उल्लेख यामध्ये नाही याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खेद वाटतोय. कोरोनाचं लॉकडाऊन करताना राज्य सरकारनं गांभीर्याने विचार केला पाहिजे की गाव गाड्यातल्या 12 बलुतेदारांना तुम्ही पैसे पहिल्यांदा काय देणार आहात का? जिथं जिथं तुम्ही पहिल्यांदा कर्नाटक राज्यामध्ये कोरोना आला, हे महाराष्ट्र आपलं नंबर 1 आहे अनेकांच्या भाषणामधून आपण ऐकतोय. मग कर्नाटक सरकारनं केंद्र सरकारची मदत सोडून स्वतःचं 9-10 हजार कोटीचं पॅकेज त्यात मातीतल्या जे 12 बलुतेदार आहेत, 18 पगड जातीची जी लोक आहेत त्यांना 5-5 हजार, 2-2 हजार, 3-3 हजार रुपये दिले आणि तुम्ही इकडे घोषणा करताय माझे कुटुंब माझी जबाबदारी. अरे माझे कुटुंब माझी जबाबदारी, दुसऱ्याचं कुटुंब कुणाची जबाबदारी? ते कुटुंब आपलं नाही का? त्या गावातल्या माणसानं काय करायचं? इथं मला वाटतं शेवटच्या टप्प्यावरती लिहिलंय मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध. गाव म्हणजे कोण आहे? गाव म्हणजे कोण आहे? शेतकरी राजा. काय दिलं तुम्ही शेतकऱ्यांना? जेव्हा काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस या राज्याचं काम पाहत होते तेव्हा एक अवकाळी पाऊस पडला, तेव्हा काही नेते बांधावरती गेले आणि त्यांनी घोषणा केल्या 50 हजार रुपयाची मदत देऊ, 25 हजार रुपयाची मदत देऊ. कुठे गेली ती मदत? त्या लोकांना तुम्ही का न्याय दिला नाही? आज वीज तोडताय त्या लोकांची, हे गुन्हे दाखल झाले त्या लोकांच्या वरती जे वीज तोडू नका म्हटलेत, अशा शेतकऱ्यांच्या वरती FIR दाखल झालेले. आणि मग तुम्ही शेतकऱ्याचा खोटा कळवळा कशासाठी आणताय? शेतकऱ्याचा खोटा कळवळा आणून गावातला जो गरीब माणूस आहे, मग तो बौद्ध असेल, चांभार असेल, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोशी, वडार, बेडर, मुसलमान, लिंगायत, परीट, गडशाचा, दौऱ्याचा पोरगा असेल, माकडवाल्याचा, कुंचाचा पोरगा असेल, बहुरुप्याचा पोरगा असेल, त्या लोकांना तुम्ही कोळ्याच्या पोराला, लोणाऱ्याच्या पोराला न्याय देणार आहात का? नाही. त्यांना तुम्ही न्याय कधी देणार आहे? महाराष्ट्र ही कलेची भूमी आहे, महाराष्ट्र ही कलेची भूमी आहे, महाराष्ट्र ही कलेची भूमी आहे. तमासगीर पोर, अरे तमास तमाशामध्ये काम करणाऱ्या आमच्या त्या भगिनी ज्या नदी नाल्यावरती उघड्यावरती आंघोळ करतात आणि या राज्यातल्या सगळ्या लोकांचं करमणूक करतात, कलापथक मधले कलाकार, शाहीर असतील, बहुरूपी असतील, वासुदेव असतील, या लोकांच्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे? आज तुम्ही थिएटर चालू केली, थिएटरवाल्यांना अनुदान दिलं, पण हे तमाशा जे ज्यांची पथकं आहेत, कलापथकं ज्यांची आहेत, वाघ्यामुरळी ज्यांची आहे, जी लोक गाव गाड्यातली आहेत,
त्या गावाला तुम्ही काय देत नाही आणि मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध। मी पणाची भाषा सोडून द्या, मी पणा ह्या राजकारणामध्ये चालत नाही आहे, समाजकारणामध्ये चालत नाही। म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही या गोष्टीकडे आवर्जून बघितलं पाहिजे। दुसरा विषय, मी ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय इथं आहेत, ते त्या खात्याचे नाहीत पण तरी लक्षात आणून देतो। सभापती महोदय पाणी पुरवठ्याचे राज्यमंत्री साहेब आहेत, त्यांच्या लक्षामध्ये मला एक गोष्ट आणून द्यायची आहे की पाणी पुरवठा सर्वेचं टेंडर त्या त्या जिल्ह्याला न करता 6-7 जिल्ह्याला एक टेंडर का केलं? आज आपण सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या द्यायचा विषय करतोय, हे टेंडर तुम्ही त्या लोकांना देऊन काय त्यामध्ये साध्य करणार आहे की ज्या कन्सल्टंटला तुम्ही 10-12% सरकारचे पैसे तुम्ही चुकीच्या पद्धतीने खर्च करणार आहे, जे 2-3% होणार आहे। आज तुम्ही दुसरा निर्णय करायच्या विचारात आहे, सर्वेचं टेंडर त्या त्या जिल्ह्याला न करता 6-7 जिल्ह्यांना एक टेंडर काढले। पूर्वी 6-7 गावांना एक TSP व्हायचा की तो त्या 6-7 गावात जायचा, तो आजूबाजूच्या परिसरातला जो सुशिक्षित इंजिनियर आहे, बेरोजगार आहे, तो तिथं जायचा, सर्वे करायचा की बाबा कुठल्या वाड्या वस्त्या त्याला माहीत असायच्या, आणि 6-7 गावं जर त्याला मिळाली तर त्याचा चरितार्थ चालायचा, तो व्यवस्थित सेटल व्हायचा। आज त्याला तुम्ही बाजूला काढून एकच कंपनी नेमताय, म्हणजे या राज्यातल्या हजारो पोरांचं काम तुम्ही काढून घेताय। जे TSP 2-3% काम करणार आहेत ते तुम्ही कंपनीच्या घाशामध्ये 10-12% रुपये घालणार आहे, ही गोष्ट लाजीरवाणी गोष्ट आहे। ह्याच्यावरती माननीय सरकारनं या गोष्टीचा विचार करावा अशी मी सभापती महोदयांच्याकडे मागणी करतोय। सुशिक्षित अभियंत्यांचा सर्वेचं काम दिल्यामुळं गावागावातल्या पोरांना रोजगार मिळेल, ते तिथल्या पद्धतीनं राहतील। जर तुम्ही एका जिल्ह्यात 400-500 काम आहेत, ती कुठली तर बाहेरची कंपनी येईल, पुण्या मुंबईची दिल्लीची, त्या लोकांना तिथलं काम काय आहे माहित आहे, आणि त्यांनी त्याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टर द्यायचा एक नियम ठेवलाय, म्हणजे तुम्ही एकदा मोठ्या कंपनीला काम देणार आणि परत सब कॉन्ट्रॅक्टर तिथल्या कुठल्या तरी गावातल्या पोराला देणार आणि ही कंपनी मधलं कमिशन खाणार। या गोष्टीमध्ये सरकारनं विचार केला पाहिजे। आणि जी पाण्याची अट आहे, पाण्याच्या अट्टीच्या बाबतीमध्ये शहरामध्ये 115 लिटर माणसी आणि ग्रामीण मध्ये 40 लिटर माणसी। अरे ग्रामीण मध्ये यात्रा असते, जत्रा असते, वालुग असतात, लग्न असतात, सवाजण्याचे कार्यक्रम असतात, वेगवेगळे कार्यक्रम गावामध्ये असतात, अख्खे पैपवणे गावामध्ये येतात, गावामध्ये शेळे आहेत, मेंढ्या आहेत, म्हशी आहेत, गायी आहेत, त्याचा तुम्ही सर्वे मध्ये का नाही घेत? मी माननीय मंत्री महोदयांच्याकडे सभापती साहेबांच्या माध्यमातून विनंती करतो, हा जो विषय आहे 115 लिटर शहरामधल्या लोकांचा आणि 40 लिटर ग्रामीण भागात मधल्या लोकांचा, त्याच्यावरती आपण काहीतरी विचार करावा। आणि गावामध्ये 5,000 जरी लोक असली तर जनावर 15-20,000 असतात, त्या बाबतीमध्ये सगळे व्यवस्थित निर्णय आपण करावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो। आज सकाळी जळगावमध्ये जी घटना घडली त्याचा मी निषेध करतो। बीडमध्ये सुद्धा मुलींच्या वसतिगृहामध्ये त्यांच्या युनिफॉर्म वरती असलेलं काहीतरी लिहिलं जातं। जळगावमध्ये पोलीस अधिकारी म्हणतात नग्न नाचलं पाहिजे। अरे एवढा माज येतो कुठून या अधिकाऱ्यांना? कोण यांना पाठीशी घालतोय? ही माय माऊलीची आबरू तुम्ही तिथं लुटताय, उघड्या दिवसानं तुम्ही त्या मुलीला उघड्या नाचायला लावताय, इतकी मस्ती या लोकांच्या मध्ये येते कुठून? याचा राज्य सरकार गंभीरतेनं विचार करणार आहे का नाही हा माझा सवाल आहे। आजच जी बातमी आहे हे काय आहे? या राज्यामध्ये जो मटका चालतो त्याची आज सकाळची यादी आहे, मी व्हॉट्सअप वरती मागून घेतली आणि तुमच्या समोर प्रेझेंट करतोय। काय कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये? मटक्याच्या चिठ्ठ्या आहेत, ज्या मटकेवाल्याने हे घेतलंय त्याच्याकडची ही आजची सकाळची चिठ्ठी आहे। आणि मग राज्यामध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या गप्पा मारताय, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं आम्ही चाललोय, अरे बाजीच्या देताला जरी हात लावाल तर हात कलम करणारे छत्रपती शिवाजी महाराज। आज तुम्ही त्या शेतकऱ्यांची साधी चौकशी सुद्धा करायला तयार नाही आणि मग तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा काही अधिकार आहे का असा माझा एक छोटासा साधाचा प्रश्न तुम्हाला आहे। बंधारा समाज ज्या माझे सहकारी मित्र आहेत निलय नाईक साहेब, त्यांनी जे मागे विषय उपस्थित केले होते, तांड्यावर रस्ता, पिण्याचे पाणी, वीज, शाळेची व्यवस्था, आरोग्य, अजून त्यांच्याकडे सुविधा गेल्या नाहीत। मी मागच्या 8 दिवसापूर्वी 20-21-22 कोकणामध्ये गेलो होतो। कोकणामध्ये जो धनगरवाडा आहे, पालघर जिल्ह्यामधला जो आदिवासी वाडा आहे, का राज्य सरकारला असं वाटलं नाही? अरे त्या डोंगरावरती तो माणूस राहतोय आणि तो पायात चालत वर जातोय, दोन्ही बाजूला झाड आहेत, दाट जंगल आहे, रस्ता आडवळणी आहे, अरे त्या महिला कशा जात असतील वरपर्यंत? आज आमच्या एसी मध्ये
बायका बसल्याशिवाय गाडी कुठे इकडे तिकडे बाजारात जाऊ शकत नाहीत, त्यांनी पिढ्या आणि पिढ्या तिथं कशा काढल्या? का राज्य सरकारला वाटलं नाही याचा आराखडा तयार करावा? का या माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये याचा उल्लेख झाला नाही? डांबरावरती डांबर, डांबरावरती डांबर, पुढाऱ्याच्या गोट्याला डांबरी रस्ता, पण माझ्या गावाला रस्ता होऊ शकत नाही, पाऊल वाटेनं लोक आज जातात, ह्याची कधीतरी लाज आपल्याला वाटणार आहे का? नाही वाटणार. आज तिथं जाऊन बघितलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 150-200 धनगरवाड्या आहेत, फॉरेस्टवाली लोक तिथं येतात, गुरासारखं त्यांना मारतात. अरे कुठलं हे फॉरेस्ट? कुठं आला हा कायदा? अरे गोपालक आणि पशुपालक पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून आहेत असं मी वाचलंय. अरे मग आम्ही पशुपालक आहोत? तिथं आमचा आजोबा पंजोबा बाप कोण आमचा वारस पूर्वज असेल तो त्या मातीत जन्मलाय, तो त्या मातीत वाढलाय, आणि मग फॉरेस्टवाल्याचा अधिकारी येऊन त्यांना मारहाणच कशी करतो? का राज्य सरकारला वाटलं नाही की बाबानो त्यांचा विषय कधीतरी आपण घ्यावा, त्यांना कधीतरी रस्ता द्यावा, त्यांना कधीतरी आरोग्याची सुविधा द्यावी? या अभिभाषणामध्ये आलो की आम्ही आता आरोग्यावरती खर्च करतोय. अरे बाळांतीन होताना ती बाई डोलीत बसून येते, खांद्यावरती घेऊन येतात, आणि मग राज्य सरकार कुठं झोपा काढतंय का? का त्यांना वाटत नाही याचा सर्वे करावा? किती लोक मेली साथ चौन? पुणे जिल्ह्यामधल्या मावळ तालुक्यातल्या धनगरवाडीमध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी गेलो, तिथं आखाडे नावाचा एक शिक्षक होता. 8 किलोमीटर चालत जावं लागतं तिथं. मला एका कार्यकर्त्याचा फोन आला की असा असा एक शिक्षक साप चावून वारलाय, तुम्ही प्रश्न उपस्थित कराल का? मी म्हटलं मी तिथं येतो सभापती महोदय. त्या वस्तीवरती मी चालत तिथं पोहोचलो. मी गेलो ह्याचा काही उपकार नाही, माझं ते काम आहे, माझं ते कर्तव्य आहे. मी त्या वस्तीवरती गेलो, त्या रामचंद्र आखाडे नावाच्या शिक्षकाचे वडील लहानपणी वारले होते, 3 बहिणी आणि 1 भाऊ, आणि त्या आईनं त्या जंगलातली लाकडं तोडायची, जंगलातलं मध गोळा करायचं, जंगलातली करवंद गोळा करायची, ती गावात चालत जाऊन विकायची, आणि त्यातून आल्यानंतर ते गुजराण करायचं, आणि त्या मुलाला मोठा केला, 3 मुलींची लग्न केली, ती लग्न सुद्धा त्या धनगरवाड्यातच होतात, खाली कोणी करत नाही, रस्ते नाहीत, वाटा नाहीत. आणि मग तिथं गेल्यानंतर अशी माहिती समजली, रात्री 2 वाजता जो रामचंद्र आखाडे नावाचा शिक्षक आहे त्यातला रात्री 2 वाजता मंत्री महोदय साहेब साप चावला, मन्यार जातीचा साप चावला, तो गार झोपेत होता 2 वाजता, आणि 2 वाजता साप चावल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं नाही साप चावलाय का काय झालं. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा नव्हे, 5 वेळा मंत्री महोदय साहेब त्याला साप चावला. सभापती महोदय तिथून खाली जायला वाट नाही, पाऊस चालू होता, तो शिक्षक होता, लाईट लावल्यानंतर त्याच्या लक्षात आलं हा मन्यार जातीचा साप आहे आणि हा प्रचंड विषारी आहे. आणि मग तो शाळा वस्तीवरती कामाला आहे, आणि त्यामुळं 2 वाजता तो चालत खाली आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना त्यांनी आवाज दिला की असा असं साप चावला आहे, आणि मग तिथली मुलं आली आणि त्याला 2-व्हीलरवरती घेऊन खाली मावळमध्ये खाली आली. जिथं आली तिथं कोविड सेंटर चालू होतं, कोविड सेंटर चालू आहे म्हटल्यावरती दुसऱ्या शासकीय दवाखान्यात गेले. दुसऱ्या शासकीय दवाखान्यात गेल्याच्या नंतर तिथं सांगितलं तिथं सापावरची लस उपलब्ध नाही, आणि मग ते पुण्याला गेले. जेव्हा ते पुण्याला गेले तेव्हा सकाळचं 7 वाजले होते, आणि अंगातलं हे सगळं शरीर थंड झालं होतं, आणि त्या रामचंद्र आखाडेचा मृत्यू झाला. किती लोकांचा तुम्ही असं मर्डर करणार आहात? ज्या तुम्ही पायाभूत सुविधा त्यांना देऊ शकला नाही त्यांना तुम्ही किती वेळा त्यांचे मर्डर करणार आहात? जो मंत्री होतोय तो त्याच्या मतदारसंघाकडे पैसे देतोय. या राज्यामध्ये किती मतदारसंघ असे आहेत की त्यांना अजून मंत्रीपद मिळालं नाही? मग ह्याच्यासाठी काय न्याय करणार आहे का नाही? की ज्यांचा मंत्री त्यांनी पैसे न्यायचे, ज्यांचा मंत्री नाही त्याला पैसे नाही, त्यांना या मंत्र्याकडे फिरायचं, त्या मंत्र्याकडे फिरायचं, डीपीडीसी मध्ये गेलं तर पालकमंत्र्यांनी ते त्यांच्या तालुक्याला न्यायचं. मग असे राज्यामध्ये किती ग्रामीण मतदारसंघ आहेत, किती तालुके आहेत, की त्या तालुक्यांना तुम्ही काय वेगळी रचना करणार आहात का नाही करणार? नाहीतर तुमच्याच गोट्याला रस्ते होणार आणि आमच्या गावाला रस्ते होणार नाहीत, मगाशी मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, केंद्रावरती नुसतं बोंब मारण्यात काही अर्थ नाही आहे. प्रत्येक गोष्ट केंद्राकडे करायची, केंद्राकडे करायची. अरे राज्याचं 4,30,000 कोटीचं बजेट आहे, 4,30,000 कोटीच्या बजेटचं तुम्ही काय केलं, ते कुठंपर्यंत गेलं, ते पैसे कुठं मुरले, हे महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही सांगायला पाहिजे. ते तुम्ही भविष्य काळामध्ये सांगावं एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि माननीय राज्यपाल महोदयांनी जे अभिभाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये अशा अनेक गोष्टीचा उल्लेख नसल्या कारणानं मी खेद व्यक्त करतो. आणि माननीय सभापती महोदय, माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली, एक उदाहरण सांगून मी समाप्त करावा असं एक माझी भावना झालेली आहे. कारण फुले शाहू आंबेडकरांचं नाव हे परत घ्यायचं
बंद करतील असं मला ते सांगितल्यानंतर वाटतंय. या राज्यामध्ये जेव्हा कोरोनाची परिस्थिती आली, या सरकारनं नोव्हेंबर महिन्यामध्ये शपथविधी घेतला, मला वाटतंय तो 28 नोव्हेंबर असेल, तारीख मागं पुढं असू शकते, आणि शपथविधी घेतल्याच्या नंतर या राज्यातली सगळी चित्र बदलली, राजकीय चित्र बदलली, गणित बदलली, त्याबद्दल मला बोलायचं नाहीये. पर जेव्हा राजकीय गणित बदलल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आतमध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आमदार झाले पाहिजेत असा जो आपला कायदा आहे, आणि त्यामध्ये इथं काही अडचणी निर्माण झाल्या की बाबानो इथं निवडणुका होत नाहीत, परत केंद्र सरकारकडे फोन आला, आम्ही जे प्रसार माध्यमातून वाचलं त्याच्यावरती मी बोलतोय की माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे बोलणं झालं, त्यांनी इकडे निवडणुका लावल्या आणि निवड झाली. नरेंद्र मोदींचं आपल्या विषयीचं दुमत असायचं कारण नाही, चुकीची भावना असायची कारण नाही, आणि मला हा विषय मांडणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी तुम्हाला निवडणुकीची परवानगी दिली आणि आपल्याच या विधान भवनामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं तिकीट डिक्लेअर केलं, मी तुमच्या पक्षाचा नव्हतो, मी तुमच्या पार्टीचा नव्हतो, मी तुमच्या विचारधारेचा नव्हतो, मला भारतीय जनता पार्टीनं मला आमदारकीची उमेदवारी दिली, माझं नाव डिक्लेअर झालं, तुमच्या पोटामध्ये दुखायचं कारण नाही. आणि अशी परिस्थिती असताना आणि निवडणूक बिनविरोध झालेली असताना या राज्याचा एक मंत्री, या राज्याच्या एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचा दुसरा मंत्री मी नाव घेत नाही, या 3 मंत्र्यांनी रात्रीचा दिवस केला, 3 दिवस या मुंबईमध्ये तळ ठोकून राहिले की गोपीचंद पडळकरचा अर्ज बाद झाला पाहिजे. मी बारामतीमध्ये जाऊन उभा राहिलो, तिथलं एपिडेट काढून आणलं, मी सांगलीची लोकसभा लढवली, तिथून एपिडेट काढून आणलं, मी खानापूर विधानसभेची निवडणूक 2014 लढवली, तिथलं एपिडेट काढून आणलं, माझ्यावरती 18, 20, 25 काय गुन्हे असतील. आणि मग इथं आक्षेप घेण्यात आला माननीय सचिव साहेबांच्याकडं की आमचा या अर्जावरती आक्षेप आहे. पहिल्यांदा सचिव साहेबांनी सांगितलं की माझ्या कस्टडीमध्ये हे अर्ज आहेत, तुम्ही आक्षेप कसं काय घेऊ शकता, तुम्ही वाचलेले नाहीत, तरी म्हणले आमचा आक्षेप आहे. दुसऱ्यांदा सांगितलं काय आक्षेप आहे, नाही आमचा आक्षेप आहे. 3 वेळा सचिवांनी सांगितलं की हे सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत, तुम्ही आक्षेप कसा काय घेतला, तुम्ही ते अर्जच वाचले नाही. मग त्यांनी सांगितलं तिथल्या सन्माननीय सदस्यांनी नावं मी घेत नाही की असं गोपीचंद पडळकरवानं खोटी माहिती दिलेली आहे. सचिवांनी सांगितलं हे कायद्यात बसत नाहीये, आम्हाला ते अधिकार नाहीयेत, ते तुम्ही कोर्टामध्ये जावा. माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुमचं सरकार अडचणीत आलं तर माननीय नरेंद्र मोदी साहेब तुम्हाला मदत करतात, आणि गावगाड्यातला ज्याची आई आता मी इथं भाषण करताना रानामध्ये काम करते, ज्याचा बाप लहानपणी मेला आहे, अशा पोराला भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिल्यानंतर तुम्ही त्याचा अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न करताय, हे कुठले फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामध्ये बसतं. 30 वर्ष तुम्ही राजकीय काम करता, कोण 50 वर्ष काम करतं. नाही नाही, एकच मिनिट, एकच प्रवीण, प्रवीणजी, प्रवीणजी, नाही नाही कन्क्लूड, नाही नाही कन्क्लूड नाही, माझं फक्त एकच मिनिट ऐकून तर घ्याल. नाही नाही संपायचं नाही, फक्त एकच विषय चुकीचं रेकॉर्ड होते भाषण, जरा एक मिनिट जरा ऐकाल का, जरा संसदीय कार्यमंत्री आहे बोलण्याचा अधिकार, एकच मिनिट, एकच एकच मिनिट ऐका, फक्त चुकीचं रेकॉर्ड होते जाऊ नये, त्यांनी त्यांची व्यथा मांडावी, त्यांनी त्यांचे ऐका ना, एकच मिनिट ऐका, फक्त त्यांचं वारंवार जे म्हणणं आहे की की ही ही निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदींनी हो म्हटली असं काही नाहीये, ते चुकीचं रेकॉर्ड होती नाहीये. या अशा बातम्या पंतप्रधानांना एका विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी असं सभागृहात आणणं बरोबर नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी म्हणू देत, त्याला काय म्हणायचंय ते म्हणू देत, ते तपासून पाहू, न्याय झाला असेल, न्याय झाला असेल, याचं म्हणणं माझं काही म्हणणं नाहीये. फक्त देशाचे पंतप्रधान आहेत, देशाच्या पंत ही निवडणुका होत्यात, या निवडणूक आयुक्ताच्या मार्फत होतात, या काही पंतप्रधानांच्या मार्फत होत नाहीत, त्याच्यामुळे पंतप्रधानांनी सांगितली आणि निवडणूक झाली असं हे जे काही रेकॉर्डर आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, तपासून, बाकी माझं काही म्हणणं नाही, ठीक आहे तपासून, त्यांना जे म्हणायचं आहे निवडणुकीच्या बाबतीमध्ये, त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीत, अॅफिडेव्हिटच्या बाबतीत, माझं काहीच म्हणणं नाही, फक्त मोदी साहेबांचं नाव आणि त्यांनी निवडणूक घ्यायला परवानगी दिली असं नसतं, निवडणूक आयोग असतो आणि निवडणूक आयोग निवडणूक तपासून घेऊ. ठीक आहे, आपल्या सभागृहाचे संसदीय कार्यमंत्री ऍडव्होकेट आहेत, आम्हाला अभिमान आहे त्याचा, परंतु गोपीचंद पडळकर यांचं तुम्ही तपासून घ्या सगळं रेकॉर्ड, त्यांनी असं सांगितलं प्रसार माध्यमात असं आलं ऐकायला, ते कुठेही बोलले नाहीत असं केलं म्हणून, त्यांचा तो भूमिका मांडण्याचा
अधिकार आहे. ते आज या ठिकाणी त्यांनी छोट्या एका धनगरवाड्यातला पोरगा महाराष्ट्राच्या विधिमंडळात ज्या पोटतिडकीनं बोलतोय, भाषणं तर सगळीच करतात पण त्याची आंतरिक पोटतिडीक आहे, आणि असं असताना आतापर्यंत अत्यंत सुरळीत भाषण चालू होतं. बरं, मोदी साहेबांचा त्यांना काय पुळका, ठीक आहे तपासून काय, नाही एक मिनिट असं नाही ठीक आहे वगैरे नाही, ते अत्यंत चांगले मुद्दे मांडत असताना शेवटी त्यांचं राहिलेलं एक दोन मिनिटाचं भाषण असताना मला वाटतं असं करणं योग्य नाही. त्यांनाही विधिमंडळाचं कामकाज माहीत आहे, विधान परिषदेची निवडणूक पंतप्रधान ठरवत नाहीत हे शंभरपूर पण सांगेल. तथापि पॉलिटिकल ज्या काही गोष्टी असतात त्या ज्या वर्तमानपत्रात आल्या त्याचा उल्लेख केला, त्याच्यामुळे विधिमंडळाचं कामकाज बऱ्यापैकी येणारे इथं ते लाल पुस्तक सगळेच घेतात आणि त्याचे त्यांना पूर्ण भान आहे एवढं मी आपल्या निदर्शनं सांगतो. मी संपवा थोडासा, सभापती 45 मिनिट झाले प्लीज थोडासा. तुम्ही कोण कोण तुम्ही कोण कोण आपले वेळ देत आहात ते नाव दाखवा का? तुम्ही नाही बोलणार का मग? ठीक, आणखीन कोण नाही बोलणार? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बघा. ओके ओके, आणखीन कोणी वेळ देणार असेल तर सांगा. ठीक आहे आहे. चल तुम्ही गोपीचंदजी तुम्ही सुरू करा प्लीज. त्यामुळं मी तर काल माननीय मोदी साहेबांच्या वरती ज्या पद्धतीनं इथं ठीक आहे मी जास्तीचा वेळ घेत नाहीये, परंतु मला या नाही तुम्ही तुम्ही गोपीचंदजी तुम्ही सुरू करा प्लीज. गोपीचंदजी प्लीज सुरू करा तुम्ही. हे बघा तुम्ही प्लीज सुरू करा, वेळ वाया घालू नका प्लीज प्लीज. माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये जे जे विषय पुढे आले प्लीज प्लीज त्या विषयावरती 36 नंबरला माझ्या शासनाने पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित असलेला माझी वसुंधरा एक मिनिट आपण सर्व खाली बसा प्लीज प्लीज एक मिनिट प्लीज प्लीज दानवे साहेब मॅडम आपण खाली बसा प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा. गोपीचंदजी प्लीज आपण एक 5 मिनिटात कन्क्लूड करा प्लीज. आणि तुमच्या वेळ सुद्धा व्याजीने दिलेला आहे, 5 मिनिटात तुम्ही कन्क्लूड करा प्लीज. माननीय अरे प्लीज खाली बसा मॅडम प्लीज दानवेजी प्लीज खाली बसा. माननीय सभापती महोदय इतर सदस्यांनी इतर माझ्या शासनाने एक मिनिट तुम्ही खाली बसा प्लीज. प्लीज 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 तुम्ही खाली बसा प्लीज. सभापती उभे असताना प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा प्लीज तुम्ही खाली बसा सर्व प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा सर्व प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा. तुम्ही दांडा साहेब तुम्ही खाली बसा तुम्ही प्लीज प्लीज तुम्ही मिटकारी दिली तुम्ही प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा एकदा तुम्ही खाली बसा प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा म्हणतोय ना हे बरोबर नाही तुमच्या हे बरोबर नाही आता हे तुमच्या बरोबर नाही हे बरोबर नाही तुम्ही खाली बसा प्लीज प्लीज खाली बसा. हे बाय ऐका, दोन सन्माननीय सदस्यांनी त्यांचा वेळ त्यांना दिलेला आहे, त्यांचे नाव मी गिरीजी व्यास आणि धस साहेबांचा वेळ त्यांनी दिलेला आहे, ते नाव त्यांचे आपण कापलेले आहे. तर मी सभागृहाला सूचितो की दोन सदस्यांनी आपला स्वतःचा वेळ त्यांना दिलेला आहे. आणि पडळकरजी आपण आता 5 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा प्लीज प्लीज बघा खाली प्लीज खाली बघा आपण 5 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा मोजून 5 मिनिटांमध्ये प्लीज. मिटकरीजी आपण खाली बघा प्लीज खाली बघा आपण तुम्ही सांगितलं ना वेळ द्यायला सभापती महोदय प्लीज प्लीज ठीक आहे. पडळकरजी तुम्ही बोला सभापती माननीय महामहिम राज्यपाल साहेबांच्या अभिभाषणामध्ये 36 नंबरला माझ्या शासनाने पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी निसर्गाच्या पंचतत्वावरती आधारित असलेल्या माझी वसुंधरा अभियान हा अभिनव उपक्रम 2 ऑक्टोबर पासून हाती घेतला आहे. हे अभियान निसर्गाच्या
भूमी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाचही घटकावर लक्ष केंद्रित करतोय. आणि हे राज्य सरकार दादागिरी, बलात्कारी, भ्रष्टाचारी, असंवेदनशील, जातीवाद या पाच विषयावरती लक्ष केंद्रित करताय. तुम्ही जे बोलताय तशा पद्धतीनं करत नाहीये आणि म्हणून या गोष्टीवरती माझा एक आक्षेप आहे. आणि पुढच्या काळामध्ये या राज्यामध्ये बोलण्यासारखे अनेक विषय आहेत पण मी आता जास्तीच बोलत नाहीये, परंतु ह्या माझ्या भावना आहेत. मी कुणावर तरी काहीतरी टीका करावी या भावनेतून मी बोलत नाहीये. राज्य सरकारची जबाबदारी आहे, या राज्यामध्ये जो जो माणूस राहतोय ते झाड असेल, जमीन असेल, पाणी असेल, माणसं असतील, जनावरं असतील, अन्य काही गोष्टी असतील, तर याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आणि या राज्यामध्ये लोकच अशी राहत आहे की त्यांना अजून शासन म्हणजे काय माहीत नाहीये, शासनाकडून त्यांच्यावर कुठली योजना गेलेली नाहीये. पुस्तकामध्ये वाचायला खूप बरं वाटतंय, इथं आल्यानंतर मुंबईमध्ये आपल्याला खूप छान वाटतंय, पण या सरकारच्या या भाषणामध्ये जर गाववाड्यातला सगळा माणूस असता, त्याचा विचार केला असता, त्यांच्यासाठी ज्या काहीतरी योजना आखल्या असं जर या अभिभाषणामध्ये असतं तर निश्चितपणे याचा आनंद झाला असता. परंतु यामध्ये महाराष्ट्र हा ग्रामीण भाग आहे, महाराष्ट्र या सगळ्या पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खान्देश असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, या सगळ्या परिसरामध्ये हा एक गावाची संस्कृती या लोकांच्या मध्ये आहे. त्यांना पुढे नेण्याच्या साठी भविष्य काळामध्ये राज्य सरकारनं लक्ष द्यावं अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि थांबतो.